चला भेटूया तासगाव मधल्या तुरची गावात 11वीत शिकत असलेल्या श्रेयाला. शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या श्रेयाला लहानपणापासूनच शेतीची खूप आवड आहे. पण वर्षानुवर्ष श्रेया आपल्या वडिलांकडून शेतीविषयी एकच वाक्य ऐकत आली होती. मी बाबांना मदत करायचे तर बाबा मला म्हणायचे की श्रेया शेती परवडत नाही आहे आत्ता काय म्हणजे जास्त महागाईमुळे शेतीत काय उत्पादन निघत नाही आहे. प्रत्येक वर्षी बघलता व तोट्याची बाज आहे. गेल्या वर्षी 1 रुपयाचा फायदा नाही आहे. पण मागच्या साली श्रेयाच्या गावात आला सत्यमेव जयते फार्मर कप. गावात भाग्योदय शेतकरी गट तयार झाला आणि शेती पार बदलून गेली. पाठीमागल्या वर्षी खूप काही कामं केली, गटामध्ये येऊन पूर्ण SOP चं पालन केलं आणि हे करत असताना आमच्या उत्पादनामध्ये भरघोस वाढ झाली. भाग्योदय शेतकरी गटाचे कार्यक्रम व्हायचे तर मग हे लोक तर सांगत होते की शेती परवडते, शेती खूप चांगली आहे. तर मग माझ्या मनात उत्सुकता झाली की कशी शेती इतकी चांगली ते करतात आणि जास्त उत्पादन कसे काढतात. गावातल्या आणखी एका व्यक्तीच्या मनात गटशेतीविषयी अशीच उत्सुकता निर्माण झाली होती. ती व्यक्ती म्हणजे 70 वर्षांच्या शांता आजी. त्यांचे जे कार्यक्रम होते ते सगळं मी बघत होते. त्याच्यामुळं मला वाटलं की आपण महिलांचा पण एक गट तयार करावा गावात. महिला कशा शेतीत उतरतेल्या असंही मला सुद्धा वाटलं. 2024 प्रशिक्षण आल्यानंतर आजी म्हटल्या मला ट्रेनिंगला मी जाणारच आहे. तरी आम्ही म्हटलं की बाबा आजी तुमचं भरपूर वय झालं आहे, तुम्ही कुठे गट शेती करणार आहे. तरी सुद्धा आजीनं काय ऐकलं नाही. मी निघाल्यानंतर मी आता एकटीच कशी जाऊ. प्रत्येक महिलाला विचारलं तर त्या महिला कोण तयार झाल्या नाही त्या. अशातच शांता आजींची भेट झाली जवळच राहणाऱ्या श्रेयाशी. पण ती गाठ पडल्यावर तिला काय म्हणलं, श्रेया तू येतीस का, मी एकटीच आहे. मग तर हो म्हणली आजी, मी तुमच्या बरोबर येते. म्हणजे तिला पण शेतीची आवड आहे म्हणल्यावर ती हो म्हणली लगेच. आजी आणि नातीची ही जोडी मग निघाली ट्रेनिंगला. ते बघून तिथलं सुद्धा आम्हाला आनंद वाटला. एवढा आनंद वाटला की कधीच आम्ही ते आयुष्यात सुद्धा अनुभवला नसेल एवढा आनंद वाटला तिथं. नुकसान कसं टाळता येईल, कमीत कमी खर्चात जास्त उत्पादन कसं काढता येईल हे तिथे गेल्यानंतर मला कळालं. गट शेती करण्याची उत्सुकताही मनात निर्माण झाली. ट्रेनिंग वरून परत आल्यावर मग श्रेया आणि आजींचं सुरू झालं मिशन गटबांधणी. त्यावेळेला आम्ही पण विचार करत होतो की एक मुलगी 11वीमध्ये शिकत आहे, कॉलेजला जाणार. दुसरी आहे ती खूप वयस्कर आहे, ते कसे काय गट बनवणार आणि कसा काय चालवणार. परंतु श्रेयाने एवढी जिद्द धरली की मी ही गट बनवणारच. आजींच्या मदतीने 2-3 महिलांना आम्ही माहिती सांगितली घेतली, पण सुरुवातीला काय आम्हाला प्रतिसाद भेटला नाही. यावेळी आजींचा अनुभव कामी आला. आजींनी एक मस्त युक्ती केली. माझ्या मनात असा विचार आला की एकत्रित महिला बोलूया. आम्ही एक जेवणाचा कार्यक्रम तिथं ठेवला, मग सगळ्या महिला जमल्या. मग आम्ही शेजारच्या भाग्योदय शेतकरी गटाची मदत घेतली. गटातील सर्व सदस्यांनी पूर्ण गट शेतीचा भाग्योदय गटाचा प्रवास सांगितला. त्यांना एवढा भावला की त्यांनी तिथंच तो गट तयार झाला. अखेर श्रेया आणि आजीच्या या जोडी नंबर 1 ने गावातला पहिला संपूर्ण महिला शेतकरी गट बनवून दाखवलाच. हा गट आमचा श्रेया आणि आजीमुळे झाला. तिची मूर्ती लहान आहे पण कीर्ती भरपूर महान आहे. आज या गटाचं काम अगदी धूमधडाक्यात सुरू आहे.